स्वयं घोषित आध्यात्मिक गुरु राधिमाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबईतल्या दिंडोशी सत्र न्यायालयात राधिमानं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यामुळे आता राधिमाला वरच्या कोर्टात धाव घ्यावी लागेल. मात्र तूर्तास तरी राधिमाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. राधिमा विरोधात कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये निकी गुप्ता हिनं हुंडा मागितल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राधिमाच्या सांगण्यावरूनच पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचं निकीनं या तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी राधिमासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे राधिमाच्या डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. खारिज केली जज साहेबांनी. आमचं ग्राउंड होतं ऑब्जेक्शनच की राधिमाला जे पोलिसांनी 14 तारखेला हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे, पण ती हजर होणार नाही. आणि आम्हाला विश्वसनीय सूत्रांनी कळलं होतं की ती मॅडम राधिमा पडून जाणार आहे आणि ती बँकॉकला जाणार आहे असं आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.